बाबरी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते या भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान मुख्यमंत्री शिंदे सहन करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तर अडचणीत आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर चंद्रकांत पाटील यांनी यावर सारवा सरव केली आहे. पाहूया. बाबरी पाडली ते शिवसैनिक नव्हते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा अपमान उद्धव ठाकरे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा चंद्रकांत पाटलांचा घ्यावा ठाकरे. भाजपला शिंदे गट नकोसा झालेला आहे उद्धव ठाकरेंचा घणाघात. शिंदे गट अडचणीत मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव. बाळासाहेबांबाबत श्रद्धाच अनादराचा हेतूच नाही चंद्रकांत पाटील. शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी काय संबंध चंद्रकांत पाटील. बाबरी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय याची जबाबदारी मी घेतो म्हणजे काय. बाळासाहेब ठाकरे तिथं गेले होते की शिवसेना तिथं गेली होती की बजरंग दल तिथं गेलं होतं. कारसेवक कोण होते ते जनरलाइज करण्याची गरज नाही. कारसेवक हिंदू होते ते बजरंग दलाच्या नेतृत्वात गेले होते. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं हेच करू शकतील त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर दोनच दिवसात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानं राजकारण तापलंय. बाबरी ढाचा पाडण्यात शिवसेना नव्हती हे वक्तव्य शिवसेना प्रमुखांचा अपमान असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपासोबत मांडीला मांडी लावून बसलेले आणि शिवसेना म्हणून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. हे शक्य नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. बाबरी पडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधानही नव्हते त्यावेळी. बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाकडे कधीही शौर्य नव्हतं अशी टीका त्यांनी केली. भाजपाला शिंदे गटाचा दगड सहन होत नाही अशी टीकाही ठाकरेंनी केली. हे आपल्या बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाहेर पडलेत. असे बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बरेच उंदीर आता बाहेर पडायला लागलेले आहेत. पण संतापजनक गोष्ट ही आहे की ज्या वेळेला बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीरच बिळामध्ये लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता. अगदी त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधानसुद्धा हे बांगलादेशच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते. पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील मला माहिती नाही. पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं. एक तर ते त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. दुसरी गोष्ट आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतःच जोड्याने आपलं तोंड थोबाड फोडून घेणार आहेत. कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही. हा मुद्दा तापल्याचं दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांना फोन केला. त्यानंतर तातडीनं चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मनात श्रद्धा असल्याचं त्यांनी सांगितलंय. बाळासाहेबांमुळेच मुंबईतील हिंदू जिवंत राहिले असंही ते म्हणाले. मात्र राम मंदिरांचं आंदोलन 1983 पासून सुरू झालं. त्यांचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं केलं होतं. त्या आंदोलनात आलेले सगळेच हिंदू होते, त्यात शिवसैनिकही होते. ढाचा सगळ्या हिंदूंनी मिळून पाडला असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय. संजय राऊत यात कुठेच नव्हते असंही त्यांनी सांगितलंय. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्वरित फोन आला
ते मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही म्हटलं हे सांगायला लागेल. कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने बोललेलं आहे पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तू तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. तर एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मोठा सहभाग होता. म्हटलं माझं माझं तुम्हाला कुठे आहे. मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला. त्याच्या आधी दोनदा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले. ते सगळे विश्व हिंदू परिषद नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला नाशा पडला तेव्हाला भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो. मी होतो विद्यार्थी परिषद. आय वॉज ऑल इंडिया जनसंघ विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती शिवसेनेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर 15-15 दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते. 15-15 दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये आमची नारळवाडीच्या समोर चाळ नारळवाडीमध्ये 15-15 दिवस सुरक्षित ठेवायचे. मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा त्यातला डायरेक्ट सवाल जो आहे जो लागला आहे ते संजय राऊत कुठे होते. 1992 साली अयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी ढाच्याचं श्रेय कोणाचं यावरून भाजप संघ परिवार आणि शिवसेनेत आधीपासून हा वाद होता. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं सत्ताधारी शिंदेगड आणि भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलाय. यातून मतदारांत ही संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांचीही यामुळे अडचण झाली आहे. जाणून घेऊया तिसरी बाजू. जर बाळासाहेब ते जर म्हटले असतील की बाबरी पाटली हा मला अभिमान वाटतो तर त्याच बाळासाहेबांचे विचारधारणा घेऊन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्यावर मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जर शिवसैनिकांनी जर ती बाबरी पाडली नसेल तर मग पाडली कोण असा प्रश्न आपोआप येतो. आणि जर भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील हे जर आता यूटर्न जर घेत असतील तर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागणं स्वाभाविक आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटानं मौन बाळगणंच पसंत पडलंय. हिंदुत्वाच्या लाटेवर आरूढ होण्याची स्पर्धा सध्या सगळ्यात पक्षात सुरू आहे. त्यात ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातला संघर्ष तीव्र आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर हिंदुत्वाचं राजकारण चांगलंच तापलंय. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या भाबरी ढाच्याबाबतच्या वक्तव्यानं ही श्रेयवादाची लढाई पुन्हा उपस्थित झाली. चंद्रकांत पाटील यांनी जरी यात सारवासारो केली असली तरी यात अडचण मात्र शिंदे गटाची झाली. ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र.